माझं नाव साक्षी शंकर खोतकर. मी आता सातवी बोर्डमध्ये शिकते. माझ्या प्रयोगाचं नाव आहे मानवी दाताचा नमुना. समजा मी तुम्हाला तुमच्या आवडीचं फळ खायला दिलं तर ते तुम्ही पटापटा खातात, बरोबर? आता मला सांग, फळ खाण्यासाठी तुम्ही काय करता? फळाचा तुकडा करून तो दाताने जाऊन खाऊन टाकतात. फळ खाण्यासाठी तुम्ही कोणते दात वापरले आणि आपण त्यांना काय म्हणतो? आता आपण मानवी दाताविषयी माहिती घेणार आहोत. हा आहे मानवी दाताचा नमुना. आता आपण मानवी दाताचे प्रकार बघू. हे जे पुढचे दात आहे त्यांना आपण पटाशीचे दात म्हणतो. त्यांचे काम आहे तोडणे. अथवा आपण फळ खाताना कोणत्या दातून तोडतो व त्यांचे काम काय? तोडणे. हे आहे दाणा. दाणांचा उपयोग आपण जे अन्न खातो ते बारीक करण्यासाठी. या आहे उपदाडा. हे जे टोकदार आहे त्यांना आपण सुळे असं म्हणतो. नेहमी लक्षात ठेवा, अन्न पचण्याची सुरुवात मुखातील दातानेच होते. धन्यवाद.